ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. मला पण एक एक काळी प्रचंड आदर होता. पण आता आताची सहा पानं जेव्हा तुम्ही हे पुस्तक त्यांचं स्वतः लिहिलेलं त्यांनी जे पुस्तक आहे ते जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा आपण सगळे मानतो की शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे. मानता का नाही? तर त्या इतिहासाच्या सहा पानं त्यांनी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य दिलंय आणि त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांबद्दल आदरणीय सावरकरांनी सावरकर साहेबांनी त्यांचे विचार त्यांना कधीच पटले नव्हते आणि त्यांचा अपमान देखील त्या पुस्तकात केला. आपण ते पुस्तक वाचून बघू शकता. एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण त्या पुस्तकात त्यांनी विरोध केला, त्यांचे विचार त्यांना पटले नाही आहेत आणि त्यांच्याबद्दल अपशब्द लिहिले, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द लिहिले. आणि जेव्हा हे मी स्वतःच्या डोळ्यांनी वाचलं तेव्हापासून माझ्या मनात पण त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली. आणि एवढंच नाही पण ते म्हणाले की शत्रूंच्या महिला ज्या असतील त्यांच्याकडे पण तुम्ही ऑब्जेक्टिफाय केलं पाहिजे, त्यांना पण त्या नजरेने त्या पद्धतीत त्यांची वागणूक केली पाहिजे असं पण उल्लेख त्या पुस्तकात आहे. हे मी माझे विचार मांडत नाही पण तुम्ही ते पुस्तक तुम्ही वाचू शकता आणि म्हणून माझ्या मनात शंका निर्माण झाली. हे देश येणारा हजार वर्ष हे नेहरू गांधींचा देश असणार, हे मोदी सावरकरांचा देश नसणार. मी आता माझे विचार त्यांच्याबद्दल व्यक्त केले तर मी अशा माणसांना म्हणजे कसं सपोर्ट करू जे शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतात.